देना रहने देत जावे, घेना रहने घेत जावे, घेता घेता घेना रहने देना रहचे हात घ्यावेत। आज इतकं एनर्जेटिक इतक पॉझिटिव्ह वाटते ना, आज खरेदी वय असल्यासारखं वाटतंय। नाव बघून तुम्हाला आयडिया आली असेलच की आपण आज काय करणार आहोत, तर चला मग। माझ्यासोबत घडलेलं तुम्हाला एक किस्सा सांगतो। रात्रीची वेळ होती, 10-11 वाजले होते आणि जोरदार पाऊस पडा लागला। मी बऱ्यापैकी भिजून पण गेलो आणि भिजलेल्या अवस्थेत मी जागा शोधत शोधत ह्या मंदिरात येऊन पोहोचलो। आणि जेव्हा मी या मंदिरात आलो तेव्हा इथे एक बाबा बसले होते। त्यांना घर वगैरे काही नाही, त्यांचं घर म्हणजे हे मंदिरच आहे। तर ज्यावेळेस मी असं गाठत होतो त्यांनी मला बघितलं, तर ते स्वतःहून माझ्यापाशी आले आणि त्यांनी मला एक फडकं दिलं आणि बोलले, बाळा डोकं पुसून घेणे तर आजारी पडशील। आणि एवढंच नाही तर त्यांच्यापाशी असलं त्यांनी रेनकोट मला दिला आणि बोलले, हा रेनकोट घालून तू घरी जा। की बाळा आत्ता ह्या घडीला तुला ह्या गोष्टीची जास्त गरज आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट तुझ्यासाठी आहे। आणि ती गोष्ट खराब होती इतकी माझ्या मनाला लागली, इतकी भारी वाटली, तेव्हापासून मी ठरवलं की आपल्याकडून जी काय होती ना ती मदत करत राहायचं। बरे ना तुम्ही, व्यवस्थित राहा, चालते। मदतीसाठी वेळ पैसा हा तर लागतोच, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपुलकी। आणि तुमच्या आपुलकीने जे काय तुम्ही दिले त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। आम्ही सगळे खेळायला गायला नाचायला गप्पा मारायला जमलो। आणि खरं सांगतो, माझ्या आयुष्यातली सगळ्यात भारी दिवाळी मी आज साजरी केली। म्हणजे बघा ना, दालचा भात किती वेळा खाल्लाय पण आज खरी चव आली या मुलांमुळेच। कोण बोललं ह्या मुलांना आई नाहीये, वडील नाहीयेत, ह्या मुलांना आम्ही आहोत, आपण आहोत। आपण एकमेकांचा हात धरू, सोबत चालू, हीच आपली सगळ्यांची गरज आहे। आम्ही शिक्षण ग्रामतर्फे इतर इथल्या मुलांना गायन वादन व नृत्य असे तीन प्रकारचे कला अवगत होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो। त्यांच्या कलागुणांचा विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे। अभ्यासात मनोरंजनाचा वापर करून ते अधिक क्रियाशील बनवता येतं असा शिक्षकांचा एक दृढ विश्वास असतो। आणि त्या विश्वासास पात्र म्हणून आम्ही ह्या सर्व मुलांसाठी दिवसातून एक तास प्रार्थना असते। त्या प्रार्थनेच्या वेळेस त्यांच्या कलागुणांचा विकास हा बघितला जातो आणि त्या सर्वांना त्याविषयी संपूर्ण माहिती पुरवून त्यांचा त्याविषयीचा कल वाढवला जातो। मुलांचा अनुभव असा आहे की मुलांना यापूर्वी कधीही रंगमंच मिळालेले नसलेली देखील मुलं आमच्या काही सरावाच्या पद्धतीमुळं त्यांना देखील त्या कला लवकर अवगत होतात आणि ते आपल्या भावी आयुष्यामध्ये त्याचा वापर करून आनंदित राहतात।
हा माझा पहिलाच अनुभव होता आणि खरंच मस्त वाटलं. आणि आता मी ठरवलंय की दरवेळेस मी तुम्हाला येणार आणि माझ्याकडून जे काही होईल ती मदत करत राहणार. खरं तर कसं आहे दादा, इथं जो कोणी पहिल्यांदा येतो ना, इथं आल्यानंतर इथल्या मुलांमध्ये वावरल्यानंतर आणि मुलांसोबत टाइम स्पेंड केल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हीच भावना होते आणि वातावरण पण त्याला त्याची साजेशी नाही का, सोन्याहून पिवळं म्हणजे वातावरण झालंय इथं. भावनिकदृष्ट्या आपण तर अटॅच होतोच की मुलांसोबत वातावरणात आपण रमून जातो आणि आपल्याला मनातून कॉल येत होतो की नाही यार मला दरवर्षी दिवाळीला यायचंय. कारण दिवाळी हा आपल्या स्वतःलाच लहानपणापासून आवडता सण असतो, है ना. दिवाळीत आपण काय करतो, उत्साही उत्साहाचा सण असतो आणि आनंदाचा सण असतो. आणि याची सुरुवातच आमची या भावनेतून झाली की दीपावली हा जो काही सण आहे हा याला आपण दीप प्रज्वलित करतो, दिवे पेटवण्याचा सण असतो, उजेडात अंधाराकडून प्रकाशाकडे. ठीक आहे, तर आपण फक्त मातीचेच दिवे न पेटवता एखाद्याच्या आनंदात एखाद्याला जीवनात आनंद वाटता आला तर त्या भावनेतून आपण हा त्या हेतून आपण हा उपक्रम चालू केला. साधारण सन 2014 पासून आपण हा उपक्रम चालू केला. दिवाळीला आम्ही इथं सर्वप्रथम आलो होतो आणि त्यानंतर इथं आल्यानंतर आम्हाला खरंच असं वाटलं की नाही यार आता आपण दरवर्षी हे करायचंच. ह्या हे सगळं प्रवास सुरू असतानाच बरेच लोक जुळत गेले तुमच्यासारखेच, जसं आता तुम्ही इथे आला तुम्हाला आवडलं, तुमच्यासारखेच आमचे मित्र तर पहिल्यापासून होते पण असे काही अनेक मित्रांचे कॉमन फ्रेंड्स होते जे सगळे इकडे आले आणि त्या सर्वांना आहे ना त्याची भावनाच निर्माण झाली की यार इथं सारखं सारखं येऊ फार चांगला उपक्रम आहे. या हे सगळं करत असताना 2014 ते 2020 पर्यंत आपण फार छान केलं. इव्हन कोरोनामध्ये पण आलो, आम्हाला तर वाटलं की कोरोनामध्ये काय होणार नाही, पण लोकांनी कोरोनामध्ये पण इतका भरभरून प्रतिसाद दिला की आम्ही 20 पण आलो आणि 21 पण आलो. 21 आम्ही इकडे आल्यानंतर आहे ना माझं काही दिवसांनी माझ्या मित्राला भेट झाली होती मंदार रायकर, तर त्यांनी सजेशन केलं यार तुम्ही इतकं चांगलं काम करताय तर आपण तू NGO स्टार्ट करू आणि आपण 12 महिने काम सुरू ठेवू. आता त्याच अंतर्गत आपण आता 21 आमचं बोलणं झालं आणि या वर्षापासूनच आनंदाची बातमी आहे तुम्हाला शेअर करायला आवडेल आम्हाला, या वर्षीपासूनच आपण रजिस्टर्ड NGO झालो आणि आता आपलं 12 महिने काम चालू राहणार आहे. आणि यामार्फत आपण विद्यार्थ्यांसाठी स्लम एरियातले मुलं आणि याचा जो आपला लोगो बघताल तुम्ही तर तो असा आहे की हाताचा लोगो, फक्त हात जोडलेला नाही येते तर आपल्याला प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचंय आणि त्याला प्रवाहात आणायचंय, मुख्य प्रवाहात आणायचंय. म्हणजे मुख्य प्रवाहापासून जे वंचित राहिलेले आहेत, घटक कुठले असू, जात कुठली असू द्या, पंत कुठलाही असू द्या, आपण फक्त माणुसकी या धर्मातूनच आणि माणुसकी जपायची या भावनेतूनच काम करतोय. त्यामुळे तळागाळ्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय, आपलं काम या भावनेवर चालतं, हा आपला बेस आहे की मुख्य प्रवाहापासून जे वंचित आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणायचंय, समान सगळ्यांना वागणूक मिळवायची या भावनेतून हे काम चालू आहे. आणि मोस्टली आमचं काम कसं राहतं की डायव्हर्सिफिकेशनवर आम्ही जास्त भर देतो, म्हणजे एकाच प्रकारे आम्ही काम करून तिथं स्टॉप होत नाही, आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. जसं की आता अनाथाश्रमला मदत करण्यापासून झालं किंवा जे आपले स्पेशली एबल्ड असतो ज्यांना आपण मतिमंत म्हणतो, हा तर ह्यांच्या ह्या पण विद्यार्थ्यांना आपण आहे ना त्यांना मदत करत असतो, बावधानला ते पण आहे. तर आणि अशाच तऱ्हेने म्हणजे स्लम एरियामध्ये मोस्टली आम्ही स्वतः स्लम एरियामध्ये राहतो तर मग आम्हाला तिकडच्या गोष्टी जास्त जवळून पाहिलेत, आम्ही तिकडचं दुःख आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतं. त्यामुळे मग आम्ही काय केलं की आम्ही स्वतःहून पुढं करून ह्या आश्रमसोबतच आम्ही वस्ती पातळीवर देखील सुद्धा तिकडच्या अडचणी समजून घेऊन तिकडच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे विद्यार्थी शिक्षणासाठी म्हणजे जे पुढाकार घेत नाही त्यांना आम्ही आधी शिक्षणासाठी पुढाकार त्यांना घ्यायला सांगतो. आणि दुसरी गोष्ट जे ऑलरेडी आहेत जे शिकत आहेत त्यांच्यासाठी सपोर्ट क्लासेस वगैरे असं सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. आणि याच्याच व्यतिरिक्त मग आता आजकाल आपण बघतो की म्हणजे मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार भरपूर वाढलेले आहेत आणि ते अतिशय गंभीर प्रकारचे आहेत. आणि आता आपण ते म्हणजे नाकारू शकत नाही की कधी कुठं होऊ शकतं आणि कसं होऊ शकतं, तर ती वेळ नाही. आता आपण काय केलं की असं ठरवलं की आता जे आपण बोलतो की नाही म्हणजे लहान वयातील मुलं मुली असतात जे नाही का अल्पवयीन, तर त्यांच्यासाठी आपण गुड टच बॅड टच सारखे असे सेशन ठेवलेत जेणेकरून एक जनजागृती होईल असं वस्ती पातळीवर आम्ही असे सेशन चालू केले आहे आणि स्कूलमध्ये सुद्धा इव्हन आम्ही चालू केलेले आहेत. ते म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याच भावनेतून म्हणजे रेप होण्याचं वाट नाही बघायचं, मुलांना ते अवेअरनेस पसरवायचंय की कुठल्या कुठल्या प्रकारे तुमच्यावर अत्याचार होऊ शकतो. यासाठी आपण विविध शाळांमध्ये गुड टच बॅड टचचे सेशन घेतले, वस्ती पातळीवर घेतले ज्याची स्लम एरियामध्ये जास्त गरज आहे. तर अशा प्रकारे आपलं विविध काम सुरू असतं. आता दिवाळीला आजचा जो उपक्रम होता आपला हा आहे, आपल्या याच्यानंतर बावधनचा आहे आणि एक सर्वात एक असा सेन्सिटिव्ह भाग आहे
की रेड लाईट एरियामध्ये ज्या महिला असतात त्यांच्याकडे वेगळ्या भावनेतून पाहिलं जातं. त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी पण फार अवघड असतं बऱ्याचदा, कारण त्यांचं पुनर्वसन जेव्हा करतो आपण तेव्हा त्यांच्याकडं त्यांचा जो पास्ट आहे ना तो सुटत नाही. त्या महिलांचा आम्ही 8 जानेवारीला आपण तिथे कार्यक्रम केला सर. ते त्यांचे जे मुलं आहेत लहान त्यांना आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आणि ते शिक्षणाचा वारसा जपणारे असं एक कुटुंब दाम्पत्य, तर त्यामुळं आपण मुलांना शैक्षणिक वस्तू दिल्या. शिक्षणातूनच तुम्हाला या गाळातून बाहेर येण्याचा मार्ग आहे, शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही शिकताल तर तुम्ही स्वतः खंबीरपणे यातून बाहेर येता, या भावनेतून आपण हे केलं आणि त्यामुळेच आपण ठरवलं यावेळी दिवाळीला की आपण त्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन दिवाळी साजरी करायची. याला बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया येतात, कोणाला आवडतं देखील कोणाला नाही देखील आवडतं, पण आम्हाला असं सांगायचं आहे की कोणीही जसं प्रोफेशन असतं तसं हे ह्यांचा जो आहे व्यवसाय तर त्यांचा तो पास्ट जो काय असेल त्यांचा प्रेझेंट काय असेल आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाला आनंदी राहण्याचा आणि सुखी राहण्याचा अधिकार आहे, तर त्या भावनेतूनच आपण तिथं पण दिवाळी साजरी करणार आहे त्या मुलांमध्ये. खूप छान, बरोबर. मुळात ह्याचं म्हणजे आम्हाला ह्याचं शॉर्टमध्ये सांगतो की आमचं म्हणणं कसं आहे की ना की समाजातील काही त्रुटींमुळं पायामध्ये काहीतरी साखळदंड बसलेले आहेत, तर हे फक्त शिक्षणच तोडू शकतं आणि यातलं तुम्हाला शिक्षणच मोकळं करू शकतं. त्यामुळं आम्ही काय केलं की असे जे सेन्सिटिव्ह जे आपल्या म्हणजे समाजातले काही गोष्टी आहेत तर त्याच्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी शिक्षण हाच एक पर्याय आहे आणि त्याच्यावरच आम्ही जास्त भर दिलेला आहे. त्यामुळं त्यांना आम्ही भरपूर ठिकाणी आम्ही शैक्षणिक वस्तू वगैरे ह्या गोष्टी त्यांना देऊन त्यातनं त्यांना बाहेर निघण्यासाठी एक मार्ग तयार करतो. कारण की कुठलीही व्यक्ती ही ठरवून अशी जन्माला येत नाही. आज उद्या म्हणजे ज्या तिकडच्या त्या माता भगिनी त्यांच्या पोटी मी सुद्धा जन्माला असू शकतो, तुम्ही सुद्धा असता, भाऊ सुद्धा असतात, कोणी जन्म घेऊ शकले असते. कारण की आपण ठरवून कोणाच्या पोटी जन्म घेत नाही, हे बाय डिफॉल्ट येतं. मग जर का बाय डिफॉल्ट आलेली गोष्ट आहे तर ही चांगलीच असावी, माझं तर हेच म्हणणे, त्रासदायक नसावी. आणि हेच समाजाने सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की असं बाय डिफॉल्ट आलेल्या गोष्टी असं नाही, चांगले झाले पाहिजे लोकांना, ह्यातून त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांना पण त्रास झाला नाही पाहिजे. तर त्यामुळं मग ह्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही त्यांना शिक्षण हा एकमेव पर्याय आणि त्यासाठी जास्त पुश करतो आम्ही. जितकं लागेल तितका सपोर्ट पुरवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि या प्रयत्नातून आणि या भावनातूनच आपलं काम सुरू आहे. आणि तुमच्यासारख्या मित्रांचा सपोर्टची फार आवश्यकता आहे, कारण प्रत्येकाने एकत्र येऊन हे काम जास्त अधिकरित्या चांगल्या प्रकारे होऊ शकतं सर. कारण सर्वांनी एकत्र येऊन समाजाचं काहीतरी देणे लागतो ही भावना जर प्रत्येकाने जपली तर आपोआपच बऱ्याच गोष्टी सुधारू शकतील असं आम्हाला वाटतं सर. अगदी बरोबर. मी ह्या शेवटच्या ताईला काहीतरी एक इशारा करून सांगणार आहे, तुम्ही पाहायचं नाही, ठीक आहे? त्या ती ताई इकडे बघा, ती ताई तो इशारा या ताईला दाखवणार, फक्त एकटीला. ही ताई ह्या ताईला इशारा दाखवेल, ठीक आहे? एका वेळी फक्त एकच जण उलट बघून उलट होऊन ते बघणार. हिला सांग आता, तू बघ, तू बघ. तू बघ ती करती तसं कर. तू कर शेवटची. आता तू सगळ्यांना दाखव कसं करायचं, त्यांनी काय दाखवलं तुला? असा हा व्हॉट्सअपचा मेसेज सुरुवात कुठून होतो आणि आपल्याला समजलं नाही तरी तो फॉरवर्ड होत होत होतो त्याचा अर्थ काय होतो, असंच व्हॉट्सअप आहे. त्यामुळे व्हॉट्सअपचा मेसेज जेव्हा आपण पुढे पाठवतो तर आपल्याला समजलं नाही, जर आपल्याला माहित नाही तर तो पुढे पाठवायचा नाही, त्याची काळजी घ्यायची, बरोबर ना? आज खरं जगण्याचा आनंद भेटला. तुम्ही तुमच्या तऱ्हेने आपल्या मुलांसाठी मदत करू शकता.
जसं ह्या दादाने पैसे कमी असल्यामुळे स्वतःचा वेळ दिला, तर मग चला सोबत जाऊ सोबत जगू।